मी केवर पडेल, तुमचं स्वागत करते केवर पडेल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये. सो कसे आहेत तुम्ही सर्व? आय थिंक आय होप तुम्ही सर्व ठीक असाल, व्यवस्थित असाल. आणि आम्ही चाललोय साहिलच्या बहिणीच्या गावाला. साहिलच्या गावी स्नेहा आणि मी. ती हाय करते, बघा हाय करते तिला, हाय. सो आम्ही दोघं चाललोय आणि बाकी कोण नाही, मी गाडी चालवतोय. सो तुम्ही मागचा ब्लॉग बघितला आहे का नाही माहित नाही, नसेल बघितलं तर परत एकदा जाऊन तुम्ही कृपया करून बघा. आणि चॅनलला कोण पण नवीन जो असेल ना त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सो आता आम्ही आहे खोनी पलावा या रोडला. आपण MIDC मार्गे जाणार आपण तळोजाला. तळोजावरून आपण डायरेक्ट कळंबोली, कळंबोलीवरून आपण एक्सप्रेस पकडून डायरेक्ट टॉपअप करून आपण डायरेक्ट साईच्या गावी. सर मध्ये कुठे थांबलो तर आपण नक्कीच भेटू. मध्ये मध्ये पण भेटत राहीन मी, असं नाही की डायरेक्ट तिकडे कुठेतरी भेटणार करून, असं काय नाही, पण भेटणार. सो भेटू थोड्या वेळात पुढे. आपण गॅस भरून घेतली, गॅस केली फुल, दिसतंय का हे बघा, फुल केली CNG. आणि ट्रॅफिक लागली आहे तळोजाला, सॉरी करंबोलीला. आता आपण एक्सप्रेस पकडून निघू. सो नंतर पुढे भेटू चहा प्यायला. आपण तुम्ही पण या, असं मी बोलेन पण तुम्ही येऊ शकत नाही, ठीक आहे. तिला हसायला किती आलंय. सो भेटू आपण, परत एकदा सांगतो चॅनलला जोपर्यंत सबस्क्राईब नसेल केले ना सबस्क्राईब करा प्लीज, कारण तुम्ही जर सपोर्ट केला तर मी पुढे ग्रो करू शकतो. तर नाही नाही माझ्या लग्नाचा म्हणजे जाम वर्ष आहेत अजून. हा तुझ्या लग्नाचा, तुझ्या लग्नाचा, ठीक आहे तुझ्या लग्नाचा बनू आपण. साहिलच्या आणि हिच्या लग्नाचा बनू आपण, ठीक आहे, दोघांच्या लग्नाचा बनू. सो भेटू आपण थोड्यात. चालले खायला घ्यायला, नेहमी जातो वॉशरूम मध्ये, थोडं फ्रेश वगैरे होतो मग येतो. सो गाईज आम्ही इथे समोसा घेतलाय आणि चहा पण घेतलाय. चाय, समोसा, मिरची आणि स्नेहा. सो भेटू आपण थोडा वेळ खाऊन, निघालो की परत एकदा भेटतो, भेटतो थोड्या वेळा. आम्ही निघालो आता दोघं पण, तिला कोणाचा तरी फोन आलाय आणि फ्रुट्स पण घेतले तिने खायला. आणि आता आम्ही निघू, आता आपल्याला घाट लागेल, घाट सुरू झाला की व्हिडिओ शूट करेन थोडीफार जमली तर, आणि भेटू आपण थोडं हळूहळू पुढे. गाईज आता आम्ही आहे घाटात, हिचं अजून काय ते फ्रूट संपलं नाही आणि ऍक्च्युली झाली थोडं ट्विस्ट आणि लेट पण होणार आहे थोडं, कारण आहे आपल्याला ट्रॅफिक, घाटातच ट्रॅफिक आहे. थोडी पुढे गेलं तर आपल्याला काय ट्रॅफिक नाही, हां ते भेटेलच आपल्याला थोडी पुढे गेल्यावर. सो भेटू आपण थोड्या वेळात परत एकदा वन्स अगेन आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवर केवळ पाटील ब्लॉग्स युट्यूब चॅनलला. ठीक आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका, परत सांगतोय सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू आपण थोड्या वेळात. सो गाईज आम्हाला सुकून भेटलाय, आम्ही एक्सप्रेस सोडले तर, बिकॉज आम्हाला असं वाटत होतं की एक्सप्रेस निसता चाकणसाठी लेफ्ट येईल की नाही. स्नेहाला डाऊट होता ना, तिला डाऊट होता, खूप डाऊट होता तिला की येईल की नाही. मी तिला सांगतो येईल. शेवटी तो आलाच, पण तो येत नव्हता, पण तो आलाच. मग तिला जरा सुकून वाटलं की हा देव पावला नाही, केऊर पावला तुला, केऊर पावला, लाडू पावला, लाडू. सो तिला बरं वाटलं जरा. आता आम्ही आहे तळेगाव मध्ये, चाकणला आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात. सो भेटू तुम्हाला आम्ही परत. मजबूर
जोड नाही अलबेल सारे तरी गोड नाही तुला कोणीतरी आठवण येते तुला मन हे आतुर का मजबूर का गप्पा गोष्टी आणि बरच काही मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम टू माय न्यू चॅनल गप्पा गोष्टी आणि बरच काही. असं आपलं नवीन चॅनल खोलूया का? बरं वाटेल. खूप जास्त गोष्ट होती. ठीक आहे जाऊ दे. तो गाईज खूप छान गाणं लागलं. साहिलचा फोन आल्यामुळे व्हिडिओ बंद झालेला. जाऊ दे आता काय बोलणार. ठीक आहे काय हरकत नाही. गेले ते दिवस. काय नाही आठवणी बिठवणी काय नाही. मरू दे त्या माणसाला तिकडेच. हा गाईज तुम्हाला सांगू इच्छितो होती माझी एक गर्लफ्रेंड. ती असतानाच मी ब्लॉग शूट चालू केला. बट तिच्याशी कधी इंट्रोड्यूस केलं नाही तुम्हाला आणि मला करूचा पण नाही वाटलं आणि करणार पण नाही. करणार पण नाही. होती एक मुलगी नाव नाही घेणार मी तिचं. बट मी तिच्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. डोळ्यात पाणी आलं माझ्या भावाच्या. डोळ्यात पाणी नाही आलं. अमेझिंग झालं आहे दुःख उजेड बाई. झालं चल ठीक आहे हरकत नाही. सो मी बोलतोय की होती ती चांगली होती. ना असं नाही चांगली होती समजूतदार होती. बट काही कारण असत काही चुतिया नाही. तिच्यासाठी तो चांगला होता ना. जाऊ दे गेली उडत के निशा मिटा दूंगा मैं जाऊंगा ना मैं उस पत्थर को जाऊं से बोलतच नाहीये गाणं. रडला पाणी दिसत दिसतय. दिल किसी से लगाना चांगली होती. बट काही कारणास्त तिला असं वाटलं माझा एक्स माझ्याकडे परत आलाय मरत मी परत माझ्या एक्स कडे जाते. जा भाई तिकडे गेलीस तिकडे सुखी राहत. इमोशनल झालाय. असं नाही नंतर भेटू कशाला. काय नंतर भेटू माझं युट्यूब चॅनल आहे मी ठरवणार कधी भेटायचं. समजलं. हा भावांनो बहिणींनो ताईंनो दादांनो. हा ताईंनो दादांनो जे काय असेल ते एक्स वाय झेड प्लीज तुमचे रिलेशन असतील तर चांगलं टिकवण्याचा प्रयत्न करा. आणि कोण तिसरी व्यक्ती मध्ये येत असेल किती पण भडकवण्याचा प्रयत्न करत असेल सो ते कधी तुम्ही हे करू नका. जज करू नका त्या तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून की आपला पार्टनर कसा आहे कसा नाही ते. बरोबर ना सर. बरोबर ना. माझ्या बहिणीला पटलंय. सो तुम्ही ठरवा किती योग्य आहे किती अयोग्य आहे काय ते. काली सुंदर रहने दो हे हुस्न वालो सो गाइस परत सांगतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा. तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवर व्हिडिओज पाहिजे असतील तर मी ते करेन. आणि हा तुम्हाला अजून एक सांग मी आपला ऍक्च्युली मी बारटेंडर आहे प्रोफेशनल. प्रोफेशनल बोलू नाही शकत म्हटलं मी बारटेंडर आहे ऍक्च्युली. हा प्रोफेशनल नाही आहे बट प्रोफेशनल व्हायचा प्रयत्न करतोय. सो मी काही व्हिडिओज टाकत जाईन आता कॉकटेल्स वगैरे बनवतात ना. सो असं समजू नका की केवढ दारू पितो. बट ऍक्च्युली टेस्ट करणं जरुरी आहे असं नाही. मी समजले लोकं इशारा काफी आहे. बट ते मी टाकणार व्हिडिओ आता हळूहळू हळूहळू. काही आपले क्लासिक कॉकटेल्स आहेत काही इनोव्हेटिव्ह आहेत आपले ते पण मी टाकत जाईन. तुम्ही नक्की घरी ट्राय करा टेस्ट करून बघा स्वतः पण तर तुम्हाला आवडत असेल. घरी पडा असं नाही बोलत की मी डायरेक्ट या आणि पाडून जा.
बट बघा तुम्हाला आवडत असेल नक्की घरी ट्राय करून बघा, कारण जोर तुम्ही ट्राय करणार तुम्ही ते ट्राय करा, जर तुम्हाला ते तुम्ही जर ट्राय नाही करणार तेवढं तुम्हाला समजणार नाही की त्याची टेस्ट काय आहे, त्याचा अरोमा काय आहे, त्याचा फ्रेग्रन्स कसा येतो वगैरे. जर तुम्ही टेस्ट केलं तर तुम्हाला बेस्ट राहील. हा पोहोचू आता 15-20 मिनिटात. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. हा तुम्ही जेवली का? अरे मोठे बेइज्जती करते मम्मीने. गाणं बंद करतो गाईज मी. सो काली काली जुल्फे आपण नंतर बघू. तुम्ही ते आहेत कॉकटेल्स ते टेस्ट करा तुम्ही घरी. जर तुम्ही पब वगैरे जात असाल तर अतिउत्तम, तुम्ही तिकडे टेस्ट करत असाल. बट जे इनोव्हेटिव्ह कॉकटेल्स आहेत माझे ते तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आहे एक विस्की बेस आहे, 2 जिन बेस आहेत, 3 वोडका बेस कॉकटेल आहेत आपले इनोव्हेटिव्ह. सो विस्की बेस सॉरी 2 आहेत, 1 नाही आहे. ते पण तुम्ही ट्राय करा घरी. मी रेसिपी लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. मला नाही दिलं आजपर्यंत. तुमच्यासाठी नाही, लहान पोरं नाही पिऊ शकत. मी मोठी आहे. मोठी नाही बोलत आहे मी, वयाने मोठी सांगतो. मी मोठी नाही बोलत. सो बघा काय होते काय नाही, आणि असं सपोर्ट करा मला जरा 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 जास्त करा प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला वाटत नाही का तुमचा भाऊ जरा जास्त वरती जावा? माझा भाऊ, माझा भाऊ. हा हिचा भाऊ वरती जावा. तुमचा वरती नाही जाऊ, म्हणजे ग्रो करू दे त्याने, आयुष्यात पूर्ण ग्रो करू दे. की हा भाई आहे कोणतरी केयूर पाटील नावाचा, असं सगळ्यांना समजू द्या. सो ठीक आहे, माफ करा जास्ती बोललो मी. माफ करा जास्ती बोललो. बाय. ठीक आहे बाय. सो गाईज आता आम्ही आलोय साहिलच्या इथे, थोडं जवळपासच आहे आपण. 35 मिनिट्स. हा 35 मिनिट्स आहे, म्हणजे आहे 35 मिनिट समजा. 35 किलोमीटर आहे बोलली का? मिनिट्स बोलली तू? 35 मिनिट्स बोलली ना समथिंग. सो आता घाट लागलाय, आपण आहे घाटात साईच्या गावाजवळ. बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला, आणि रस्ता पण आहे थोडाफार चांगला, मस्त आहे रस्ता. आणि बाकी काय बोलू शकत नाही मी. भीती वाटते मला. कसली भीती? काय नाही भाई, भीती भीती माणसं आहे. रात्री खेळ झाले, व्हॉट्सअप चालले. सो केयूरचा फोन झालाय स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हणून स्नेहाच्या मोबाईलशी, स्नेहाच्या मोबाईल चार्जिंग आहे थोडीशी, जे काय असेल ती. बट आहे, बट चांगले. रस्त्यावर कोणीच नाहीये. नो वन इज देअर. आणि खाली मस्त व्ह्यू दिसते. आम्ही पोचलोय साईच्या घरी. आणि ऍक्च्युली काय आलं, मला शूट करायला भेटलं नाही कारण समारंभ चालू होता आपला हळदीचा. सो आता भेटले छेट. हाय, काय कसं वाटतं साहेब, साईचं लग्न होत? दमलोय मी भरपूर. हा आता काय सांगू, माझी अवस्था आहे ना सांगू शकत नाही अशी झाली. ही गोष्ट 2001 पासूनची, तेव्हापासून मी आलोय ना या जगात, तेव्हापासून मी सारखाच दमतोय. काय कोणी सांगू शकत नाही. चाललंय ते बरं चाललंय. भेटूय नेक्स्ट जन्मात 2001 ला, नाही सॉरी 3001 ला. ठीक आहे, मी काय बोलतो आता तुला कसं वाटतं ताईचं लग्न होत? थोडंफार वाईट वाटणारच, पण तेवढीच एक्सपेरियन्स. आपलं मजा पण आली, हळदी होती ताईची, असलं दमाई केली.
पोरांनी तोंडात नाकात पानाचे वेगळे खडे घातले, आयुष्यात पण खडे घातलेले, आयुष्यात पण घातलेत. काळीज आहे माझ. हो आता तर बोला तो काळीज आहे. काळीज आहे काय नाही ग, मनाचे खेळ आहेत ते सगळे. मेहंदी पण नाही रंगली. उकर ना अजून, उकर बघ त्याच. मला पण करा रंगवून माझं प्रेम कळेल. वा तुझं नाही. आजपासून तुझा विषय सोडायला धरलाच कधी होता रे. कितवीला रे? चुप. 2006 ला. सहाला आपण किती होते. सो हे गाईज, आता आम्ही उठलो, फ्रेश केलो, फ्रेश झालो, आंघोळ केली, चाय नाश्ता केला, साहिल सोबत थोडा गेलो सलून मध्ये, त्याला क्लीन शेव करायची होती, बट तिथे काय गेलो, गर्दी होती. सो हिची पण तयारी झाली आहे, चाय वगैरे पिऊन झालं हिचं पण. तो थोड्या वेळात आम्ही मिरवणुकीला निघणार आहे. मिरवणुकीचे काही व्हिडिओज असतील ते मी तुम्हाला दाखवेन. सो बघा थोड्या वेळाने काय मजा आहे ते, काय नाही, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली नाही तर लाईक करू नका, आवडली तर लाईक करा, आणि शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कमेंट तर बिलकुल विसरू नका. कमेंट जास्त येत आहेत माझ्या याला. ती एक व्हिडिओ टाकलेली, शॉर्ट व्हिडिओ, फादर शॉर्ट पास झाला त्या मुलीसोबत, त्या मुलीला ती बघा. यूट्यूबला जाऊन बघितली नसेल तर जाऊन बघा तुम्ही. सो भेटू आपण थोड्या वेळात पुढे. आम्ही आलो तर रेडी होऊन वगैरे, पायची मिरवणूक वगैरे झाली, बट मला शूट करायला नाही मिळालं कारण मी ड्राईव्ह करत होतो, आणि स्नेहाने काही व्हिडिओ घेतले त्या आपण घेऊ तिच्याकडून. सो आता लग्न लागेल 2:30 वाजता. मी पण साडी घालून रेडी झाली आहे. साहिल शेट ते बोलतात कोणाशी तरी काहीतरी करतो आहे, आणि सो आपण थोड्या वेळात भेटू तुम्हाला. लग्न लागलं की आपण लगेच निघणार आहे. कारण गाईज सॉरी, मला माफ करा, ताईच्या लग्नाचं मला शूट नाही घेता आलं बिकॉज थोडा प्रॉब्लेम झाला एक. सो माफ करा मला. मी आपला जेवढा ब्लॉग शूट झाला आहे तेवढा मी अपलोड करून देईन लवकरच, आणि चॅनलला नवीन असेल कोणी प्लीज सबस्क्राईब करा. हा तुम्ही पण सबस्क्राईब करा, विसरू नका. ते 3 जण जे लाईव्ह बघतायत ना, कशाला बाई, जिसका पेट नाही वो सेट नाही, ज्याला नाही पोट तो चुप रे. समजून जावा भावांनो तुम्ही, आणि आपल्या नवीन व्हिडिओज येत राहतील नवीन नवीन पटापट लवकरच. तुम्हाला जे मी काल सांगितलं, हा जे आपल्या कॉकटेल्सचे व्हिडिओ जे आहेत मी लवकरच अपलोड करत राहीन, त्या तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन मी. ते नंतर थांबतो, लहान पोरांना नाही पाहिजे. थांब 2 मिनिटं थांब, काय तू लिंक तोडते यार माझी. सो मी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, आणि आम्ही निघालोय घरी यायला परत. आम्ही जवळपास तर आलोय. स्नेहा आहे इंस्टाला लाईव्ह, आणि हा आपला रस्ता कल्याणचा. सो माझा थोडा मूड पण खराब आहे, स्नेहाचा पण खराब आहे की नाही माहित नाही. हा स्नेहाचा पण मूड खराब आहे. सो माझ्यामुळे झाला काय, कारण होत आहेत मागे. हा मम्मीची तब्येत थोडी बिघडली म्हणून मी झटके पट लगेच निघालो. मम्मीची तब्येत बिघडली आमच्या. हा सो भेटू आपण पुढे लवकरच, आणि पुढच्या व्हिडिओ सहित तुमचा भाऊ केर पाडेल. हा ब्लॉग इथेच एंड करतोय. नेटवर्क गेलेला, परत जा, परत तिकडूनच जा. सो भेटू आपण, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय गाइस.